स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी संघटनेच्या मार्फत राज्यभर दौरा सुरू केलाय. आज कोल्हापुरात त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतलं. यानंतर माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर त्यांनी सडकून टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी लॉंग टर्म प्लॅन आखण्याची गरज आहे. राज्य सरकार हे अवकाळी पाऊस पडल्यानंतर मदत करता आणि दुष्काळ पडल्यानंतर मदत करतात, यासाठी नव्याने लॉंग टर्म प्लॅन आखण्याची गरज असल्याचं यावेळी त्यांनी राज्य सरकारला सांगितले. त्याचबरोबर स्वराज्य ही राजकीय संघटना असून निवडणुका ही लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र स्वतः राजे कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार हे मात्र त्यांनी निश्चित नसल्याचं म्हटले. बरोबर आहे. ते जो कृषी मंत्री होते काही ते स्टेटमेंट्स केली होती त्यांनी, त्याच्यासाठी ज्या पद्धतीने कृषी मंत्रीनी फिरायला पाहिले ते फिरले नव्हते, म्हणून ते माझं स्टेटमेंट होतं. आजही माझं म्हणणं आहे तुम्ही त्या विधानभवनमध्ये जाऊन कशाला बसायचं, एकदा तुम्ही काय बोलायचं बोला, तुम्ही नंतर तुम्ही जाऊन फिरा ना, लोकांच्या लोकांचे प्रश्न समजून घ्या. अवकाळी एरवी हेलिकॉप्टरने सगळीकडे सगळी फिरतात, आता हेलिकॉप्टर वापरा आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा. आणि किती अवकाळी पाऊस व्हायला लागले, पुढे उद्या दुष्काळ सापडला काय करणार तुम्ही? मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही लॉंग टर्म सांगा. नुसता अवकाळी पाऊस पडला म्हणून आम्ही एवढं जाहीर करतो, उद्या दुष्काळ पडला म्हणून आम्ही जाहीर करतो. जे शेतकऱ्यांच्या बाबतीत जे नियोजन आहे हे 25 वर्ष का 50 वर्ष हेच चालू आहे, काय बदल केला आहे तुम्ही सांगा. स्वराज्यांनी काहीच ठरवलं नाही आहे किती जागा लढवणार आहे, पण जागा लढवायची हे निश्चित आहे. अनेक जिल्ह्यातून सगळ्यांनी इच्छा होती की नाशिक असेल, संभाजीनगर असेल, आता कोल्हापूरकरांनी सुद्धा इच्छा आहे मला माहित नाही, पण सगळ्यांची इच्छा जर असेल तर चांगली बाब आहे ना, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आहे. मी मलाच माहित नाही मी काय ठरवलं आहे, पण स्वराज्य हे वाढवायचं हे निश्चित आहे. आणि नुसतं एकच मतदारसंघ का, पूर्ण महाराष्ट्रात जायचं हा माझा मार्ग आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.